जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय असा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम आपण दरवर्षी त्या ठिकाणी घेत असतो. याही वर्षीच त्याचा एक भाग म्हणून आपल्या इन्स्टिट्यूटच्या वतीनं व लायन्स क्लब पुणे पोलच्या वतीनं आपण आदिवासी मागास भागांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कपडे गोळा केलेले आहेत आणि याच्यातून एक अत्यंत चांगला संदेश देण्याचं काम आपण करतोय की तीही लोकं ही आपलीच आहेत. जात धर्म सगळं विसरून आपण मागास भागांमध्ये त्या ठिकाणी हे कपडे देण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करत आहोत. आणि एवढंच नाही तर आत्ताच्या या थंडीच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक लोकांना त्या ठिकाणी वस्त्र नसल्याकारणे फार मोठ्या प्रमाणावर त्या अडचणीला सामोरं जावं लागतं. तर तीही अडचण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम त्या ठिकाणी शक्य होऊ शकला. बंजारदारा धरणाच्या परिसरातला आदिवासी विभाग जो आहे त्यात मी सातत्याने आदिवासी मुलांना शिक्षण चांगलं मिळावं, शैक्षणिक विकास व्हावा आणि त्या परिसराचा आदिवासी लोकांचा विकास व्हावा त्याकरता मी माझे मित्रमंडळी आम्ही सगळे काम करत आहोत. आणि त्याचबरोबर जाधवर ग्रुप आमच्या लायन्स क्लबचे जाधवर जे शार्दूल जाधव आहेत ते आमच्या लायन्स क्लबचे सदस्य आहेत आणि त्यांनी संकल्पना मांडली आणि आम्ही ते उचलून धरले. आणि जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी हे जवळपास 14,000 कपडे गोळा केलेले आहेत. त्यांनी ते गोळा जुने कपडे गोळा करून धुवून स्वच्छ करून इस्त्री करून सगळे व्यवस्थित पॅकिंग केलं आणि आज हे कपडे आम्ही टेम्पोच्या माध्यमातून आमच्या त्या आदिवासी बांधवांना आम्ही ते कपडे सगळ्यांना तिथं वाटप करणार आहोत. हे पुढच्या आठवड्यात सगळे कपड्यांचे वेगळ्या प्रकारे शॉर्टिंग करून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत हे कपडे आम्ही तिथं वाटप करणार आहोत. आणि निश्चितच या कपड्यांमुळं आदिवासी भागात जे काय मागासलेला भाग तिथं जो आहे बंजारदारा धरणाचा परिसरातला त्या लोकांनाही ह्याचा ह्या कपड्यांचा फार फायदा होईल. नमस्कार मंडळी, आज लायन्स क्लब पुणे पल, लायन्स क्लब पुणे फ्युचर आणि जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आज जे काही 14,000 कपड्यांच्या वरती विद्यार्थ्यांनी गोळा केलेले आहेत हे आदिवासी भागात देत आहोतच, परंतु ह्या गोष्टी देताना त्यातल्या आत्मीयता, काम करण्याची संधी आणि मुलांवरती होणारे संस्कार या सगळ्यांचा विचार जर केला तर हा उपक्रम एक वेगळा आगळावेगळा उपक्रम म्हणून ह्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच त्यांच्या आयुष्यातली एक वेगळी दिशा देणारा ठरेल. आणि असेच अनेक उपक्रम ह्या वर्षात आम्ही राबवणार आहोत तर त्याबद्दल सर्व जाधवर ग्रुपचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक वर्ग यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.